वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते या माहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवां परम। विश्वास विश्वचैतन्य असलेला भगवान श्री पंढरीश परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत मंडी महाराज श्री संत योगिराज नृतिनाथ महाराज आणि श्री संत गोविंद बाबा माऊली संस्था या सर्व संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये परम पावन पुण्यमय पुरुषोत्तम मास अधिक मासाच्या निमित्तानं चालत असलेला आपला हा खंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये रात्रीच्या प्रहरामध्ये गेली दोन दिवसापासून आपण श्रीमद भागवताचं चिंतन पाहत आहोत। आज कथेचा तृतीय दिवस। कालपर्यंत आपण भगवंताच्या विविध लीलांचं वर्णन या ठिकाणी श्रवण केलेलं आहे। आजही मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि आज या कथेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले रोज नवीन नवीन गायनाचार्य एक एक महाराज काल आमचे निळकंठ महाराज उंब्रजकर यांची उपस्थिती जे एक एक दिवस येऊन जातात त्यांची प्रमुख उपस्थिती म्हणावी लागते। त्याचप्रमाणे आज आपल्या गावाचं भूषण ज्यांनी आपल्या आवाजाच्या द्वारा संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक केलेलं आहे असे आमचे परममित्र परमस्नेही हरिभक्तिपरायण राजू गुरुजी महाराज थोटे यांचंही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। सुंदर अशी आवाजाची छाप त्यांची आहे। त्यांच्या आवाजातून आता आपण भजन ऐकलं किती गोड आवाज महाराज। आणि त्यांना साथ करणारे आमचे सिंथ वादक संगीत विशारद राहुल महाराज नावलगावकर हेही आपल्या हाताच्या द्वारा आपल्या गोड गळ्याच्या द्वारा आपल्याला मोहून टाकत आहेत। सिंथेसायझर गायन मंत्रमुग्ध करत आहेत आणि या सर्वांना तालामध्ये ठेवणारे
ज्यांना तालमणी असं म्हणतात. आमचे परम मित्र बाल सखा श्री हरिभक्तिपरायण मृदंग महामेरू विशाल महाराज बाबुल गावकर हेही या ठिकाणी रोज उपस्थित आहेत. सुंदर असं संगीत भजन आपण ऐकत आहात. मला तर असं वाटते यांचं भजनच ऐकावं. कथा उग थोडी थोडी सांगावी काय ऐकावं, भजन ऐकावं इतकं मंत्रमुग्ध. अशी ही महान गायक मंडळी वादक मंडळी आपल्या सानिध्यामध्ये आहेत, आपलं परम भाग्य आहे. कालपर्यंत आपण भगवंताच्या विविध कथा श्रवण केलेल्या आहेत. भगवंताच्या वराह अवताराची कथा आपण काल श्रवण केली. हिरण्याक्षाचा वध केलेला आहे. हिरण्याक्ष कोण होता, त्याचा भाऊ हिरण्यकशिपू कोण होता? एकदा भगवान विष्णू आपल्या विष्णू लोकामध्ये शयन करत असताना माता लक्ष्मी भगवंताच्या पायाची सेवा करायला गेली. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुलती. भगवान विष्णूची सेवा करण्याकरता माता लक्ष्मी आई साहेब भगवान विष्णूच्या चरणांची सेवा करत होत्या. सनकादिक ऋषी आले भगवंताला भेटण्याकरता आणि द्वारपाळावर जय विजय नावाचे दोन रक्षपाळ होते भगवंताचे. त्यांना सांगितलं, बाबा आम्हाला दर्शन घ्यायचं आहे भगवंताच, आम्हाला जाऊ द्या. आता देवाचे रक्षपाळ म्हणल्यावर त्यांनाही थोडासा अभिमान झाला. जय विजय, आता मोठ्या माणसाच्या पियेला थोडा अभिमान होतय गुरुजी, आहे की नाही? लहान सहान माणसाला ते मोजीत नसतात, त्यांना काय ऋषींची किंमत कळणार महाराज. जे सनकादिक ऋषी लहानपणापासून अशा प्रकारचे ब्रह्म वेत्ता असलेले, लहान त्यांचं बालकवय आहे, हातामध्ये कमंडलू आहे, एका हातात दंड आहे, भगव वस्त्र परिधान केलेलं आहे, लंगोट परिधान केलेली आहे आणि भगवंताच्या दर्शनाला भेटी करता आलेले आहेत आणि जय विजयाला सांगितलं आम्हाला दर्शन घ्यायचंय भगवंताच. जय विजयांनी सांगितलं आता भगवान निद्रेमध्ये आहेत, माता लक्ष्मी सोबत विहार करतायत, आता तुम्हाला दर्शन घेता येणार. महाराज सनकादिक ऋषी योगी मुनी होते, महान अशा प्रकारचं तप त्यांच्या अंगामध्ये. राग आला महाराज, संत महात्मे फार कडक अशा प्रकारचे असतात. आपण ज्या संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये आहोत, बंडी महाराज अत्यंत योगी पुरुष महाराज, आपल्या सर्वांना अनुभव आहे, सर्वांना माहिती आहे. गुरुजी आम्ही बोलत असता सांगितलं त्यांनी, या ठिकाणची सुई जरी उचलून नेली, दोरा जरी उचलून नेला, काही जरी उचलून नेलं कोणी, परिणाम लगेच दाखवल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची शक्ती अलौकिक संत महात्म्याची असते. ताबडतोब गुण दाखवणारे. आपल्या या वांजरवाडा गावामध्ये अनेक संत महात्मे महाराज, गोविंद माऊली, गोविंद बाबा, महान अशा प्रकारचे तपस्वी साधू होऊन गेले. निवृत्तीनाथ महाराज साधू होऊन गेले. अशी जी संत महात्मे असतात ना, त्यांच्याकडे जात असताना, त्यांना बोलत असताना, त्यांच्या पुढे वावरत असताना फार सावधगिरीनं वावरावं. आपली चूक होणार नाही, आपल्याकडून कोणता दोष होणार नाही याची काळजी घ्यावी.
अशा प्रकारचं त्यांचा अलौकिक वैभव आहे. संतांनी शुद्धिक ऋषींनी ताबडतोब कमंड उलवतलं पाणी घेतलं आणि जय विजयला श्राप देऊन टाकला. राक्षस योनीला जाऊन पडावं लागेल आणि कितीतरी जन्म घ्यावे लागतील. श्राप दिल्याबरोबर जय विजय खाली आले आणि तेच मग भगवंताचे विरोध करणारे हे राक्षस तयार झाले. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू जोडी जय विजयाची. त्या हिरण्याक्षाचा वध भगवंतांनी वराह अवतारामध्ये केलेला आहे. अशा प्रकारचा त्यांचा इतिहास. पुढे तृतीय स्कंदामध्ये भगवान कपिल देवांचा जन्म झालेला आहे. मंत्रे म्हणताय उत्तम गुणांनी सुशोभित असे असणारे मनुकुमारी देव होती. वैराग्य धारण करणारी महाराज सुशील अशा प्रकारची पत्नी आणि तिचे पत्नी असणारे कर्दम ऋषी. भगवान विष्णूची तपश्चर्या केलेली आहे. भगवंता आम्हाला सुंदर अशा प्रकारचा पुत्र द्यावा. तुमच्यासारखा सुशील तुमच्यासारखा ज्ञानी अशा प्रकारचा असावा. वेदवेत्ता असावा ब्रह्मज्ञानी असावा. भगवान म्हणाले माझ्यासारखा मलाच अवताराला यावं लागेल. त्यांनाही आशीर्वाद देऊन टाकला. आणि कर्दम ऋषी म्हणायला लागले हे सत्य राजकुमारी तू आता खेद करू नको. भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करणार आहेत. अनेक प्रकारच्या व्रताचं पालन केलेलं आहेस म्हणून तुझं कल्याण होईल. आता तू संयम नियम तप आणि द्रव्य दान करीत श्रद्धापूर्वक भजन भगवंताचं भजन कर. बघा पत्नी देवहूती गर्भवती आहे आणि ऋषी कर्दम ऋषी पत्नीला उपदेश करतायत. महाराज गर्भवती असताना काय करावं काय नाही टीव्ही लावून बसावं. एका हातात टीव्हीचं रिमोट आणि एका हातात मोबाईलच टप्पर. डॉक्टर सांगले बिचारे 9 महिने आराम करायला लावा तिला तेवढच पाहिजे. महाराज घिसडी लोक राहतात घिसडी लोक. ती बाई घण ठोकते इळभर नवरा इळे करते ते कोणतं काही सामान लोखंडी वस्तू करीत राहत. तिला कशाचा आराम आहे. कुठं आहे दवाखाना कुठं काही ट्रीटमेंट काही नाही. महाराज गर्भवती स्त्रीनं जोपर्यंत अशा प्रकारचं कार्य करीत राहावं हातपाय हलवीत राहावं चलत राहावं काम करीत राहावं आणि ते करत करत भगवंताचं स्मरण करावं भगवंताची भक्ती करावी ग्रंथ वाचावं रामायण महाभारत ऐकावं शूरवीरांची पुस्तके ऐकावी. त्या योगानं आपल्या पोटामधला जो गर्भ आहे त्याच्यावर सुद्धा संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या मातेचं लक्षण असावं. महाराजचे शूरवीर महात्मे जन्माला येतात संत महात्मे जन्माला येतात त्यांच्या आईनं थोडं पुण्य केलेलं नाही फार अशा प्रकारचं मोठ पुण्य केलेलं आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याकरता जिजाऊ मातेनं काय पुण्य केलं असेल. अलौकिक अशा प्रकारचं मातेच पुण्य अलौकिक पुण्य. माझ्या जिजाऊ आई साहेबांनी त्या जगदंबा मातेकडे सतत अशा प्रकारचा नमस्कार वा माते हे तुळजा भवानी या मोघलाच्या साम्राज्यातून या
कृतुमांच्या साम्राज्यातून माझा हा समाज अठरा पगड जाती माझा हिंदू समाज कसा मुक्त झाला पाहिजे आणि ते मुक्त होण्याकरता स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि असा स्वराज्य निर्माण करणारा शूरवीर असा मुलगा मला दे आणि त्या जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना रामायण ऐकावं महाभारत ऐकावं कीर्तन ऐकावं आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्राचा पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला लाल मातीच्या कणाकणातून लाल मातीच्या कणाकणातून लाल मातीच्या कणाकणातून सुगंधा बोलत बसल्यामुळं नाही
सत्य अशा प्रकारचं आचरण करावं गर्भवती मातेनं हे केलं पाहिजे. सत्कर्माचं अनुष्ठान करावं. त्या योगानं आपल्या पोटाला शूरवीर झाशीची राणी लक्ष्मीबाई राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब सावित्रीबाई फुले संत जनाबाई संत मीराबाई स्त्री जरी जन्माला आली तरी ती अशा प्रकारची श्रेष्ठ आहे. आणि पुरुष जरी जन्माला तरी शूरवीरांसारखा संत महात्म्यासारखा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विवेकानंदासारखा पुत्र आपल्या पोटाला जन्माला यावा. कितीही पुत्र मागू नये, एकच भगवंताकडे मागावा. असा मागावा महाराज, असा मागावा त्याचा झेंडा तिन्ही लोकांमध्ये अशा प्रकारचा गेला पाहिजे. पुत्र भावा ऐसा गुंडा सारखी. आणि म्हणून त्या गर्भवती माते स्त्रीनं सुंदर अशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे. गर्दम ऋषी आपल्या पत्नीला सांगताय अशा प्रकारे तू आराधना केल्यानंतर तुझा पुत्र होऊन भगवान श्री विष्णू आपलं यश वाढवणार आहे. ब्रह्मज्ञानाचा उपदेश तुझ्या हृदयातील अहंकारमय ग्रंथीच छेदन करणारे हे विष्णू परमात्मा आहे. आणि मग प्रजापती कर्दमाविषयी आदर असल्यानं देवहूतीनं सुद्धा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला महाराज. कुणावर? पती राजावर. आता आमच्या महिला मंडळीचा पुरुषावर विश्वासच राहिला नाही. का राहिला नाही? हे नाही विश्वास ठेवला नाही. देवभक्तीचा पूर्ण विश्वास आपल्या पती राजावर आहे. पतिव्रता अशा प्रकारची देवभक्ती माता विश्वास ठेवला. आणि तशा प्रकारे निर्विकार असणारे सद्गुरु भगवान श्री पुरुषोत्तमाची आराधना करायला लागली. पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या आश्रय घेऊन देवहूती पासून ज्याप्रमाणे एखाद्या लाकडातून अग्नी प्रगट व्हावा त्याप्रमाणे भगवान परमात्म्याचा अवतार झाला महाराज. नाव ठेवलं कपिल भगवान. भले कपिल भगवान की सर्वांनी जयकारा करायचा हात वर करून कपिल भगवान की कपिल भगवंताचा अवतार आहे. त्यावेळी मध्ये आकाश सुंदर अशा प्रकारचं स्वच्छ झालेलं आहे. सुंदर वाद्य वाजू लागलेले आहेत. गंधर्व गाणे गाऊ लागले. अप्सरा आनंदित होऊन नाचायला लागल्या. आकाशातून सगळ्या देवांनी भगवंतावर दिव्य फुलांचा वर्षाव केलेला आहे. सर्व दिशांमध्ये आनंद पसरला. जलाशयातलं पाणी निर्मळ झालं. ज्या ज्या वेळेला भगवंताचा अवतार होतो बघा त्यावेळेला हे सगळं जग स्वच्छंद मनानं अशा प्रकारचं वारा वाहायला लागतो. सुंदर पाखरं किलबिल करायला लागतात. स्वच्छ सगळं आकाश दिसायला लागत. आणि याच वेळी सरस्वती नदीनं वेढलेल्या कर्दमांच्या त्या आश्रमामध्ये मरीची इत्यादी मुनी ब्रह्मदेव आलेले आहेत.
शत्रुदमन विदुर स्वतः सिद्ध ज्ञानाचे संपन्न असे सगळे देवलो ब्रह्मदेव इंद्रदेव सर्वजण आले आणि भगवान विष्णूचा अवतार असलेला हा कपिलदेव सुंदर अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप पाहिलं नमन केलं नमस्कार केला साष्टांग नमस्कार केला म्हणी सर्व प्राण्यामध्ये निधान असणारे आदिपुरुष नारायण योगमायेनं कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत ते सगळ्या देवांनी ओळखलं महाराज आनंद वाटला आता या जगाला सगळं ज्ञान मिळणार आहे आता या जगाला ज्ञानाचा उपदेश ब्रह्म ज्ञानाचा उपदेश मिळणार आहे आणि अशा प्रकारचे अनेक वर्ष या ठिकाणी कपिल भगवान पृथ्वीवर अवतार घेतील सिद्ध गणांचे स्वामी असलेले अशा प्रकारचे मोठ्या मोठ्या वेदवेत्यांना संख्याचार्यांना विद्वानांना पूजनीय होतील असे कपिल नावाने प्रसिद्ध होतील तुझे कीर्ती बसवणारे आहे हळूहळू कपिल भगवान मोठे झालेले आहेत ब्रह्मज्ञान सगळं ऐक्यमय केलेलं आहे आणि साक्षात आपल्याला मातेला उपदेश करणारे कपिल भगवान देवहूतीने प्रश्न करायचा आणि कपिल भगवंतांनी काय करायचं उत्तर द्यायचं आईचा गुरु झाले कपिल भगवान महाराज ज्ञानाला तपश्चर्येला वयाची मर्यादा नाही कोणाचं भागवत ठेवलंय वांजरवाड्याला इतकं सहाय पोरगो टुळू 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 बोलाले ज्ञानाला अधिकाराला जपाला अनुष्ठानाला तपाला वयाची मर्यादा नाही तसा कपिल भगवंताचा अलौकिक अवतार आहे आईचा गुरु झाले कपिल भगवान आणि आईला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायला लागले मातोश्री या संसारामध्ये काही अशा प्रकारचं नाही फलकटतो संसार येथे सार भगवंत या जीवनाचं परमसार जर काय असेल तर तो फक्त परमात्मा आहे असा उपदेश आपल्या मातेला केला अशा प्रकारचा हा कपिल भगवंताचा अवतार सर्वांना ज्ञान देणारा भक्तियोगाचा महिमा सांगणारा अशा प्रकारचा हा कपिल भगवंताचा अवतार झालेला आहे श्रीमन नारायण नारायण हरे हरे दक्षो दहित्र वत्सलः
विद्वेषम करोत् स्माद नाद्रत्यात्मजाम सतिम्। विदुराने प्रश्न विचारला ब्रह्मा, प्रजापती दक्ष महाराजांना 60 कन्या होत्या, त्यांचा अत्यंत प्रेम सगळ्या मुलीवर होतं, मग त्यांनी आपली कन्या सती हिचा अनादर का केला? सगळ्या शीलवानामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे भगवान महादेव यांचा द्वेष का केला? बर विदुरांनी प्रश्न विचारला, बरं भगवान आणि त्या सासऱ्या जावयामध्ये इतका द्वेष कसा काय निर्माण झाला, ज्यामुळं सती मातेनं प्रत्यक्षात जगदंबा मातेनं आपला देह त्या यज्ञामध्ये सोडलेला आहे, नष्ट केला? आणि मग मैत्रेय ऋषी याच उत्तर देताना बोलतात, विदुरा पूर्वी एकदा प्रजापतींच्या यज्ञामध्ये सर्व मोठे मोठे ऋषी देवता मुनी अग्नी आपापल्या अनुयायांसह एकत्र त्या ठिकाणी आलेले होते। दक्ष प्रजापती हा सगळ्या त्रैलोक्याचा अधिपती होता महाराज, एवढा मोठा राजा, सगळ्या त्रैलोक्यावर त्याचं राज्य, आणि योगायोगानं 59 मुलींचा विवाह। आता मुलीचा विवाह म्हणलं की पहिलं वडिलांच्या मनावर होत गेला, आता थोडस विचित्र झाले, बदलले, आता मुलीच्या मनावर मुलाच्या मनावर विवाह सोहळे चालले, है की नाही? मुलगी पाहायला 2-4 पोरच चालले, तर म्हातारा माणूस न्यावं, बुजरूप माणूस न्यावं, त्यांना कळण्यासारखं काही गोष्टी असतात। म्हातारी माणसं फार हुशार असतात महाराज, कितीतरी पावसाळे, कितीतरी उन्हाळे, कितीतरी हिवाळे त्यांनी पाहिलेले असतात। एकोणसाठ मुलीचा विवाह दक्ष प्रजापतींनी केला, पण एकही सती मातीनं ठरवलं, माझ्या मनावर माझे भगवान शिव असणारे मला प्राप्त करून घ्यायचे आहे। तेव्हापासूनच दक्ष राजाच्या मनात सतीविषयी काय होता, द्वेष, मन कारभारी, मनाला वाटेल ते करणारी, जा तुला काय करायचं ते कर। सती मातेनं तपश्चर्या अशा प्रकारची केलेली आहे आणि भगवान शिवाला प्राप्त करून घेतलं, विवाह केला भगवंताशी।
महावैरागी
कालेश्वर अशा प्रकारचा तळ आहे. सगळ्या देवाला दागिने आहेत, भगवान शिवाला दागिने आहेत, सोन्याचे हिऱ्याचे काहीच नाही, सगळं वैराग्य अशा प्रकारचं त्यांनी धारण केलेलं आहे. मला सांगा, महादेवाला मिळत नाही का? ज्यांच्या सत्तेनं अशा प्रकारचं हे सगळं चाललेलं आहे त्यांना का मिळत नाही? ज्यांच्या सत्तेनं सूर्य चालायला लागलेला आहे, ज्यांच्या सत्तेनं अशा प्रकारचं हे वायुमंडळ अग्नी सगळं चाललेलं आहे, ज्यांच्या सत्तेनं वेद सुद्धा बोलायला लागलेला आहे, ते काय भगवान शिव आहे. अलौकिक अशा प्रकारचे आहेत, समाधी अवस्थेमध्ये आहेत महाराज. आणि योगायोगानं मुद्दामून उठले नाहीत असं नाही, समाधी अवस्थामुळे असल्यामुळं, आपल्या आत्मस्वरूपाशी विलीन असल्यामुळं भगवान शिव बसून राहिले. दक्षानं पाहिलं, महाराज राग आला, पहा पहा हा महादेव हा शंकर माझ्या मुलीला नको म्हणून सांगितलं होत पण यांच्याशी विवाह केला, पहा किती निर्दयी किती अहंकारी, जवळ तर काहीच नाही, द्वेष केला महाराज भगवान शिवाचा. भगवान शंकरांनी एक शब्द बोलला नाही, दोन शब्द काहीच नाही. जी मोठी लोक असतात फार बोलत नसतात, बघा शांत राहतात, शांत राहतात कोणत्याही परिस्थितीमध्ये, काय असतात शांत असतात ती मोठी माणसं. थोडं काही झालं की भड 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 बोलणारा माणूस. भगवान शिव शांत आहेत, संयमी अशा प्रकारचे आहेत, काहीच बोलले नाही. आजपासून महादेवांना कोणत्याच यज्ञामधला हवीर्भाव मिळणार नाही. ठीक आहे म्हणाले भगवान शिव. आणि सगळा यज्ञ बंद पडला. आता सगळे ऋषी मुनी संत महात्मे यज्ञ करीत असताना ओम त्र्यंबकम् यजामहे सुवन्तिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकबन्धनात् मृत्योर्मोक्षीमामृतात्, सगळ्या भगवान शिवाची आहुती दिल्याशिवाय कोणताच यज्ञ पूर्ण होत नाही. यज्ञच बंद पडला पृथ्वीवरला. आणि ज्या अर्थी यज्ञ बंद पडला त्या अर्थी वायुमंडल कार्य करणार गेलं, वायूच मिळत नाही, पाणी नाही जगामध्ये, सूर्य अशा प्रकारचा प्रकाश वाढायला लागला सूर्याचा, आता पृथ्वीचा प्रलय होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. श्राप कोण दिला? दक्षानं. सगळे देव म्हणायला लागले, दक्ष राजा सगळ्या देवांना आम्हा देवांना हवीर्भाव मिळत नाही, यज्ञाचं हवन मिळत नाही, काय करावं? ते म्हणले करू की यज्ञ. अहो यज्ञ केल्यावर भगवान शिवाला आहुती द्यावीच लागते, भगवान शिवाविना यज्ञ करायचा ठरवलं दक्षानं. आता पूर्ण होईल का? सगळ्यांना आमंत्रण दिलं, भगवान विष्णूला दिलं, ब्रह्मदेवाला दिलं, इंद्रदेवाला, चंद्रदेव सगळ्यांना, ऋषी मुनी सगळे बोलवले आणि एकटं नाही महाराज, जोडीनं आमंत्रण दिलं. आता धोंड्यामध्ये जोडीनं बोलवले, 21 जोड्या, 11 जोड्या, 33 जोड्या, 51 जोड्या, तस सगळ्यांना देवांना दक्ष राजांना अशा प्रकारचं मूळ पत्रिका दिली. दिल्याबरोबर सगळे देव त्या ठिकाणी, जो दिवस निवडला होता त्या ठिकाणी दक्ष राजाच्या यज्ञामध्ये यायला लागले. आणि येता येता कैलासावरून काय येईन, कैलास मार्गाने भगवान विष्णू गरुडावर बसून लक्ष्मीला घेऊन आलेले आहेत, ब्रह्मदेव आपल्या हंसावर बसून आलेले आहेत, सरस्वती माता, सावित्री माता, इंद्रदेव आपल्या ऐरावतावर बसून आलेले आहे, सगळे देव यायला लागले, सूर्यदेव आपल्या रथावर यायला लागले, घोड्यावर
चंद्रदेव हरणाच्या रथावर यायला लागले. सगळे जोडीनं जात असताना कैलासावरून जात असताना सती मातेनं पाहिलं, कुठे जात असतील बरे सगळे देव लोक आपल्या आपल्या पत्न्या घेऊन कुठे जात असतील. तेवढ्यामध्ये नारद मुनी काय येणार कैलासावर. नारायण नारायण. नारद मुनी आले की आता समजून घ्या आता काय झालं असं. पण त्या नारदाच्या कळीमुळं जगाचं हित होत होत. आता गाव गाव नारद झाले महाराज. गाव गाव नारद. या नारदानं गाडी वळली सप्ताच मोडून गेला महाराज. असले नारद झालेत गाव. इतकं सांगायला नाही गाव गाव झाले. त्या नारदामुळं जगाच कल्याण होत होत आणि ह्या नारदामुळं सप्त्याचं वाटोळण गावाचं वाटोळ. नारद महर्षी आले. माते प्रणाम. आणि तुम्ही निघाला नाहीत. ते म्हणले कुठं नारदा. अंतक्ष राजांच्या घरी मोठा यज्ञ ठेवलेला आहे. मोठा यज्ञ आरंभिला. मोठा यज्ञ ठेवलेला आहे. त्या ठिकाणी जायचं नाही. सती मातेला दुःख झालं महाराज. केवढा हा द्वेष. माझे पिताश्री असणारे पण त्यांना अव्यक्त असणारे भगवान शिव भगवान हरी हे एक आहेत याच ज्ञान कधी होणार. हा भेद बरोबर नाही. भेद केलेला बरोबर नाही. सती मातेला वाईट वाटलं आणि आपल्या माहेराची ओढ निर्माण झाली महाराज. अशी कोणती स्त्री आहे आपल्या माहेरात जर कोणता कार्यक्रम असेल कोणतं मंगल कार्य असेल आणि तिला जर आमंत्रण मिळालं नसेल किती दुःखी होईल महाराज. सती मातेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. डब डब डोळ्यानं विचार करायला लागली. हातामध्ये पदर घेतलेला आहे. इकडे तिकडे फिरायला लागली. काय करू. भगवान शिवाला विचारू. त्यांना चला म्हणू. मोठा यज्ञ असेल. तिथं माझ्या सगळ्या बहिणी आल्या असतील. मोठ्या हसत असतील बोलत असतील. सगळी माहेराची ओढ निर्माण झाली. विचार करते आहे कधी विचारावं कधी नाही. कधी विचारू कधी नाही. भगवान शिव कैलास पर्वतावर अशा प्रकारचे समाधी अवस्थेमध्ये आहे. गेली महाराज घट्ट मन करून भगवान. प्रभू भगवान शिवांनी डोळे उघडले महाराज. काय सती. माझ्या बाबांच्या घरी पिताश्रींच्या घरी मोठा यज्ञ अशा प्रकारचा आरंभ केलेला आहे. चला ना आपल्याला जायचं आहे. चला. भगवान शिव एक नाही दोन नाही शांत बसले. प्रभू माहेश्वर मी काय म्हणते. माझ्या वडिलांच्या घरी तुमच्या सासऱ्यांच्या घरी कुठं यज्ञ आरंभ केलेला आहे. चला ना आपल्याला जायचं आहे. भगवान शिवांनी सांगितलं सती ज्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण नाही त्या ठिकाणी आपण जाऊ नये. सोयऱ्या धायऱ्यामध्ये आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. भगवंताच्या कथेला कीर्तनाला संत महात्म्याच्या दर्शनाला भगवंताच्या वारीला न बोलवलं तरी जावं. पण सोयऱ्या धायऱ्यामध्ये बोलवल्याशिवाय जाऊ. बोला की थोडं तुम्ही बोलत राहिलात की कथा पुढे चलत असती. तुम्ही शांत असे डोळे लावून कथा ऐकू नका. मजाकडे टक टक बघत जा. एक माणूस समोरच बसले मजा.
आणि मस्त डोळे लावून कथा ऐकायले डोकल्या घाले डोक डोक डोकल्या घाले. मी म्हणल काय कथा ऐकित असल बाबा, काय तन मन धनानं चित्त लावून कथा ऐकित असल. कथा झाल्यावर विचारलं बाबा अन तुम्ही मस्त ऐकत होता पहा. हा डोळे लावून ऐकत होतो म्हणले. आणि का पडू लागल्या? मस्त झोप आली हो म्हणले तुमच्या कथेमध्ये. घरी झोप येईना म्हणले अशी, तुमच्या कथेमध्ये एवढी छान झोप आली म्हणले. घरी 10 गोळ्या खाऊन झोप येईना झाली म्हणले. वा रे वा भागर, कथेमध्ये झोप आली म्हणलं मस्त. मी म्हणलं उद्यापासून बास टाकी तर मस्त उग पाय लांब करून उग मजाकड पाय तर झोपी जाय म्हटलं. ही कथा अभी अशा प्रकारची कथा आहे, ऐकत जाव सर्वांगाचे काम करून ऐकावं बघा. आमच्या दोघाला सगळं जमतंय बरं का? ताळी वाजवायला होईल ते स्वप्न पूर्ण होईल ते शिवकथेचं. आता बघू लावून एकदा जोडीत शिवकथेचा. आमच्या भरपूर शिवकथा होतात बरं युट्यूबवर पहा तुम्ही. नाथ ब्रह्म सदानंद महाराज या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाकडे मोठे मोठे मोबाईल आहेत तुमच्याकडे एवढा 4G 5G या चॅनलला सबस्क्राईब करा. ही सुद्धा कथा पडलेली आहे, एक दोन भाग पडले युट्यूबवर. ज्यांना कोणाला पाठवायची असेल आपल्या पाहुण्यांना मित्र परिवारांना त्यांना पाठवा. पा आमच्या इथे कथा चालू आहे. श्री संत मंडळी महाराजांचं हे संस्थान आज युट्यूब वर गेलेलं आहे. टाळी वाजवा एकदा. कानी ठेवोनी आमन, कथा श्रवण करायचे सर्वांगाचे काम करून. पार्वती माते आपलं सती मातेनं भगवान शिवाला विचारलं. सती भगवान शिवांनी सांगितलं सती ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं नाही आमंत्रण नाही त्या ठिकाणी जाऊ नये. नाही मला जायचं आहे, तुम्हाला यायचंय की नाही? एवढा शब्द गेला महाराज. महाराज पत्नीनं फार अशा प्रकारचं जपून राहावं. भगवान शिवजींनी सांगितलं सती तुला जायचं असेल तर जा, मी येणार नाही. जाताना तुझी एकही वस्तू या ठिकाणी ठेवू नको. त्रिकाल ज्ञानी माझा शिव आहे, माहित होत पुढे काय होणार आहे. सती माता निघाली, सोबत गण वगैरे घेतलेले आहेत.
नंदी भंगी शंगी अशा प्रकारचे गण घेतले आणि सती माता निघाल्या दक्षाच्या यज्ञाकडे आलेल्या आहेत. त्या ठिकाणी सगळ्या बहिणी एकमेकांना बोलायला लागल्या, हातावर हात देऊन हसायला लागल्या, बोलायला लागल्या, बागडायला लागल्या. हे चित्र सती मातेनं पाहिलं, आनंद वाटला. मला बोलतील आता, माझी ताई माझी बहीण मला बोलेल. दक्षानं सगळ्याला सांगितलं होतं, खबरदार या ठिकाणी भगवान शंकर सती येईल, तिला कोणीही बोलायचं नाही, जर बोलला तर मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येईल. कोणीच बोलायला तयार नाही, बघायला तयार नाही. ताई बोलला, सगळ्या बघून पुढे जाऊ लागल्या. किती वाईट वाटलं असेल सती मातेला, डोळे डबडबले. महाराज आपल्या आईला तरी दोन शब्द बोलावं म्हणून आईकडे गेली. मातोश्री मी सती, का ग तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं नाही? आई माझ्या प्रभू भगवंताला महादेवांना मला का आमंत्रण दिलं नाही? आईनं सुद्धा बघून बघितलं नसल्यासारखं केलं. महाराज पुढे निघून गेले. आता आई जर माहेरात गेल्यानंतर बोलत नसेल लेकीला तर काय वाटलं असेल महाराज? धाड दिशी खाली बसली सती माता, डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या, रडायला लागली. महादेवांचं बरोबर होत, मी ऐकलं नाही. या ठिकाणी त्यांना न सांगता न विचारता त्यांची परवानगी न घेता मी आले. शेवटी जन्मदात्या पित्याला तरी दोन गोष्टी बोलावल्या म्हणून दक्ष राजाकडे गेली. पिताश्री मी सती, मला का बोलावलं नाही? भगवान शिवाचा द्वेष का करताय तुम्ही? त्रिलोकाधिपती असणारे भगवान शिव तुम्हाला तत्व कधी कळणार? महाराज दक्ष राजांनी सतीकडे पाहिलं, खबरदार सती तुम्हाला या ठिकाणी पुन्हा बोलवले, न बोलवता याला, कुठे आहे तो शिव? स्मशानात राहणारा, सर्वांगानं भस्म लावणारा. अशा प्रकारची निंदा केली महाराज आणि सती मातेनं आपल्या कानाच्या द्वारा कर्णाच्या द्वारा ही भगवंताची निंदा ऐकल्या बरोबर ठरवून टाकलं, मी किती पापी आहे, मी माझ्या परम आराध्याची माझ्या मालकाची निंदा मी माझ्या कानानं श्रवण केली, आता हे शरीर अपवित्र झालेलं आहे. यज्ञकुंड पाहिला महाराज आणि त्या अग्नीला आहुती दिली, सांगितलं यज्ञामध्ये आपलं शरीर त्याग केलं महाराज सती माते, त्याग केला महाराज. सगळीकडे वार्ता पसरली, सगळे गण पडायला लागले, देव सगळे दानव त्या ठिकाणी उठले, युद्धाला प्रारंभ झाला. इकडे भगवान शंकराला कळालेला सती या जगात आता राहिली नाही. भगवान शिवजींना जेव्हा कळालं, तारकरी भगवान शंकर जाग्यावर उठलेले आहेत, आपला त्रिशूळ दंड खाली अटकलेला आहे आणि जटा मोकळ्या सोडण्या महाराज तांडव नृत्य करायला लागले. भगवान शिवजींनी आपले केस मोकळे केले आणि जटा आपण वीरभद्र भगवान निर्माण झाला. प्रभू आले, महादेवांनी आदेश दिला, वीरभद्र आत्ताच्या आता दक्षाचा यज्ञाचा विध्वंस आणि मृत्युदंडाची शिक्षा. महाराज माझे वीरभद्र भगवान धाड 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 दिशी यायला लागले दक्ष राजाच्या यज्ञाकडं. उग्र अशा प्रकारचं स्वरूप घेतलं, हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे, कुराड घेतलेली आहे आणि धाड 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 त्या ठाकी आले. काली माता प्रकट झाली, दोघही त्या ठिकाणी आलेले आहेत आणि
दक्ष राजाचा सगळा विध्वंस करून टाकला. सगळ्या देवांना सळोकी पळ करून ठेवलं वीरभद्रांनी. जसे जसे चढायला लागले वीरभद्र पायाच्या द्वारा अग्नीच्या ज्वाळा निर्माण होऊ लागल्या आणि त्या ठिकाणी आल्याबरोबर दक्षाला फरफटत वडून आणलं आणि वडून आणल्याबरोबर भगवंतांनी एका झटक्यामध्ये वीरभद्राचं मुंडक उडवून टाकलं आणि यज्ञात टाकून दिलं. अशा प्रकारचा दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्ष राजाला मुंडक गमवावं लागलं. कशाचा परिणाम? भगवान शिवाचं तत्व त्यांना कळालं नाही. एका देवाची पूजा केली आणि एका देवाची निंदा केली, त्याचा परिणाम मृत्युदंड भोगावा लागला. एवढा त्रिकाला तिने लोकावर ज्याचं राज्य आहे तो दक्ष. दक्ष प्रजापति Yeah.
निष्फळ अशा प्रकारचं आहे महाराज. लक्षात ठेवा, एका देवाची जर तुम्ही भक्ती करीत असाल आणि दुसऱ्या देवाची जर निंदा करीत असाल, कोणताच देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. लक्षात ठेवा, भगवान शिव आणि भगवान हरी हे एक आहेत महाराज. हरिश्च हृदयं शिवः, शिवश्च हृदयं विष्णुः. दोघही एकच आहे. आजही काही लोकांना कळत नाही महाराज. ते म्हणले, आमचा देव मोठा आणि तुमचा देव लहान. ते म्हणले, तुमचा देव लहान, आमचा देव मोठा. अहो, आमचा देव तुमच्या देवाच्या डोशावर बसलाय म्हणले. काही विचित्रच नाही आता. ते म्हणले, तुमचा देव आलाय म्हणून आमच्या देवानं डोशक्यावर घेतले. बघा उगच्या उगच आहे की नाही. आजही मद्रास कोर्टामध्ये वांदे आहे शिवाचे हरिहराचे. कोर्टामध्ये भांडण आहे वीरशैवाच आणि आपल्या वैष्णवांच. हा द्वेष कशा करता? अरे वरील सरकार एकच आहे. तीन तीन जणांचं वरील सरकार चालू आहे आनंदानं. आता तर चार जणांचं चालू आहे आणि भांडालय कोण कार्यकर्ते, डोसके कोण फोडून घ्यायला कार्यकर्ते आणि वरील सरकार आनंदात चालू आहे. कोण कोणीकडे चाललंय, कोण कोणीकडे चाललंय याचा पत्ता नाही. रात्रीतून कोण कोणीकडे चाललंय ह्याचाही काही नाही, पत्ता नाही. वरी जर सरकार एक असेल, आपण का भांडण कराव? आपण गोर गरिबांना का डोसके फोडून घ्यावं? माझी तरुण पोरांना विनंती आहे, अशा भानगडीत पडत जाऊ नका. परमार्थाच्या कार्यामध्ये सगळे जण एक व्हा बघा. कोणताही सप्ताह असो, कोणतंही कार्य असो, कोणत्याही देवाचं असो, सर्वांनी झटून ते कार्य एक निष्ठेनं पार पाडायचं. दिडकीचा म्हणणं आहे. एक
चे हृदय गोडी साखरेचा ठाई जगद्गुरु तो खूप बरे बोलताय बाबांनो भेद करू नका भेद जर करत असाल तर ते योग्य नाही शिव भक्त जर हरीची निंदा करीत असेल तर शिव ही त्याला स्वीकारित नाहीत आणि हरिभक्त असून शिवाची निंदा जर करीत असेल त्याला हरी ही स्वीकारित नाही महाराज कारण ते एक आहे नवभने शिव नमुन्याचे बाजारात गेले तर हरभरे कसे दिले म्हणतात हार तोंडाला येते हर विष्णू भरे केवड्याला दिले म्हणला विष्णू भरे हरभऱ्याला विष्णू भरे म्हणाला कसा भादर असेल म्हणाले काय काय माणसाचं जर धोतर फाटलं शिव धोतर शिवून दे म्हणना शिव धोतर शिव म्हणना दोरा घाल दोरा घाल दोरा घाल म्हणतात शिव तोंडाला येते किती बदमाश असेल म्हणा शिव तोंडाला येते म्हणून एका वारकऱ्याच्या घरामध्ये कोणी कोण कशाचा जोड लागला की शिव भक्ताची पोरगी दिली बघा वारकऱ्याच्या घरी योगायोगानं दिली आता मुलीचे प्रमाण कमी झाले विचारायचं हजारा माग 200 पोर तशेच राहिले पहिला आपल्याला मुलगा पाहिजे म्हणून मुलीची हत्या गर्भामध्ये गेली आता बसा मुलीच नाही नवरदेवाला मोर्चे काढावं लागले इथं लातूरला आपल्या मोर्चा निघाल नाही कलेक्टर जवळ मोर्चा नेला आम्हाला नवरी द्या कुठून द्यावा आता त्यांना त्याच्याकडे मिशन आहे
त्यांना कुठून देईल सरकार कुठून देईल मुली फक्त तुम्हाला तेव्हा गोड वाटलं मुलगा मुलगा म्हणाला आणि त्या बिचाऱ्या मुलीचे हत्या केलं आता त्या पोरांनी काय करावं हजारा महाग 200 पोर तसेच ठोले काही दिवसांना त्या पोरायचा बाजार भरेल जसा बैलाचा भरालाय तसा MBBS एवढ्याला हो घेऊन जा की म्हणले 2 लाखाला BDS एवढ्याला 1.5 लाखाला घेऊन जा म्हणले पोरच मास्टर लाकाला है वो म्हणले पक्कळ आहे ती घेऊन जा अंबारावी धावी नापास तसा घेऊन जा म्हणले तिकडे मशी वळाय आमच्या इकडे नको म्हणून शिका पोर हो इथं पोरच नाही तर कोणाला संपवत कुठे गेले ते विचार येतोन का कुठे गेले असते टीव्ही बघत असते मोबाईल बघत असतील चॅटिंग करीत असतील बिचारे कोणाला आपल्याला काय करायचं मग दर गावात हे हजारा माग 200 200 200 पोरं म्हणल्यावर किती पोरग व्हायले लाखांशी पोर कुठं सोडा कुंभमेळ्याला सोडून द्यावं उभा आता नाशिकला बंभोरे आजा तीन भाई है ताजा तू दम लगाने आजा अशी परिस्थिती निर्माण झाली आता म्हणून पोरांना नीट वागायला सांगा नीट घरी 8-9 वाजता घरी ये बापू म्हणा जास्त वेळ बाहेर राहू नको तरच काहीतरी नीट आहे परमार्थाला लागावं या भजनामध्ये कीर्तनामध्ये यावं त्यांना अशा प्रकारची मदत करावी वाढू लागावं महाराजांची सेवा करावी आलेल्या महाराज लोक तरी कुठं चिटकीतील नेऊन आम्हाला बरेच म्हणतात महाराज आमच्या पोराला कुठंतरी चिटका की नेऊ आता त्याला कुठं डिपूला नेऊन चिटकू चिटका म्हणजे नाही ह्याला बघा कुठंतरी सोयरी आता सगळे जण पोरीच बघा म्हणाले म्हणून आपल्या पोरांना नीट अशा प्रकारचे संप्रदायाचे संस्कार द्याकडे हिंदू धर्माचे संस्कार द्या त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार आपला हिंदू धर्म आपल्या सर्वांनी जपला पाहिजे आणि मग त्या वारकऱ्याच्या घरी येशू भक्ताची लेख दिली एवढा मोठा वारकरी महाराज कसा असेल म्हणा विठोबाचंच मंजन वापरीत होता दुसरं मंजन नकनकर म्हणायचं कोलगेट नको म्हणायचं पतंजली घ्या की नकनकर विठोबाचंच मंजन दे आणि बिचारी सुनबाई सारू लागली पहिले घर सारवायचे होते आणि सारीत असताना कसं सारवा माया आता आडवं सारू लागली बिचारी अशी सारू लागली हे सासऱ्यानं बघितलं सुनबाई खबरदार वारकऱ्याचं घर आहे आडव सारवायचं नाही पहिल्याच्या सुना भीत होत्या बिचाऱ्या आता सुना भीना चल्या सासू कोणत्यात बसाली आता सासूला टर घेवा लागाले सुनाला माय कशी करते की काय म्हणते की मला त्या काळात भीती होती महाराज हिन बिचारीन कस तरी उभं सारवायचं उभं सारवायत होत्र्यानं ती जमीन उकरून जाऊ लागली कस तरी सारिली बिचारीनं 4 रोज हिनं मामावर ध्यान ठेवली मामा काय करतय रोज ती बी भादर विठोबादंत म्हणजे सकाळी घेऊ लागली आन असे आडवे दात घासू लागला सकाळी सुनबाईनं पाहिलं मामाजी वारकऱ्याचं घर आहे खबरदार आडवे दात घासायचं नाही
घासामध्ये उभे असे आता कसे घासेल महाराज उभे दात तेरी भी चूक मेरी भी चूक म्हणू लागले झाले अशी काही काही भातर आहे इतका भेद इतका भेद काही कामाचं नाही कोणताच देव तुमच्यावर कृपा करणार नाही तुमचं वाटोळ नरकाला जाणार ज्याप्रमाणे दक्ष राजाचं झालं बरोबर दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरछेद धारा तयाचा की शिरछेद झाला म्हणून भेद करू नये एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई एकाच्या हृदयामध्ये एक भगवान आहेत भगवान प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान शिवाची स्तुती करतात आराधना करतात आणि भगवान शिव मनामध्ये प्रभू रामचंद्राचं स्मरण करतात भजन करी सदाशिव श्रीराम भजन करी सांगायसारखं नाही म्हणले की बाया हट्टच करतात पुन्हा काय म्हणल्या सांगा तुमच्या मनात काय सांगा विचारल्याशिवाय राहीच ना महाराज शेवटी सांगावं लागलं भगवान शिवजींना सती भगवान प्रभू रामचंद्राचं स्मरण मी नित्य अशा प्रकारचं करतो ते काय म्हणली भगवान श्रीराम सीता मायेचा शोध करणारे रडणारे आता हो शब्द गेला शब्द गेला याचाच परिणाम सते मातेला भोगावा लागला पहा हो अनेक कारण आहेत सती मातेच्या देहाच दहन होण्याकरता आणि मग सती मातेनं काय केलं सीतामाईचा वेश धारण केला आणि प्रभू रामचंद्राकडे गेले प्रभून ओळखलं महाराज माई सती माता जगदंबा तुम्ही आला नमस्कार केला लख कमी डोळ्यामध्ये प्रकाश पडला महाराज भगवान शिवाला राग आला सतीचा सती माझ्या आराध्यासोबत तू असं वर्तन केलीस हे योग्य नाही आता तुला मी सीता म्हणून पाहिली तू माझी माय म्हणून राहशील म्हणून देहाचा त्याग करावा लागेल
हे कर म्हणून हे एकमेकांचे अशा प्रकारचे आराध्य आहेत महाराज. शेवटी दक्ष राजाचं मुंडकं उडालेलं आहे, सगळ्या देवांना काळजी लागली या जगाचं पालन पोषण कसं होणार महादेवा, आता या जगाचं सृष्टीचलन कसं होणार, हा यज्ञ संपन्न झाला पाहिजे. विनंती त्राहिमाम त्राहिमाम, सगळे लोक भगवंताकडे गेले, विष्णूकडे. भगवान विष्णूंनी सांगितलं हा यज्ञ जर पूर्ण करायचा असेल तर भगवान शिवाच्या सामर्थ्याने त्यांच्या कृपाशीर्वादानेच पूर्ण होईल, अन्यथा होणार नाही. चला म्हणाले, सगळे भगवान शिवजीकडे गेलेले आहेत आणि भगवान शिवजीला सांगितलं, प्रभू हा यज्ञ पूर्ण होण्यासाठी काही उपाय, दक्ष राजाला जिवंत केलं पाहिजे. माझा भगवान शिव दयाळू आहे महाराज, अपराध क्षमा करणार आहे. शिवजींनी सांगितलं, ठीक आहे, जगाचं कल्याण जर होत असेल तर या दक्षाला जिवंत करूया. जा जंगलामध्ये पहा कोणता प्राणी दिसेल, त्याचं मुंडकं तोडून आण. सगळे देव जंगलामध्ये गेले, त्या ठिकाणी पाहिलं, त्या ठिकाणी बोकडाचं शीश दिसलं, बोकड दिसला, त्याचं मस्तक छाटून आणलेलं आहे, भगवान शिवजींच्या हातामध्ये दिलं. भगवान शिवजींनी संजीवनी मंत्राचा उच्चार करीत आपल्या हातानं अशा प्रकारचं त्या ठिकाणी दक्ष राजाचा देह आणि ते बोकडाचं मुंडक जोडलेलं आहे. आणि हात फिरवल्याबरोबर जसा मेलेला मनुष्य उठून बसावा तसा दक्ष राजा उठून बसला आणि आता भगवंताची स्तुती करायला लागलं. हे भगवान शिवा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मला क्षमा करा प्रभू, तुम्ही किती दयाळू आहात, एवढा मी तुमचा अपराध केलेला असताना मला तुम्ही जीवदान दिलं, पण आता स्तुती करता येणार. बम 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 भोले भोले शिवशंकर म्हणायला लागलं. बोकड कसं म्हणताय, काय स्तुती करता येईल? अरे जेव्हा मुख होत तेव्हा भगवंताची स्तुती केली नाही, आता स्तुती करायला लागलं, आता पोवाडे गायला लागला भगवंताची. म्हणून पहा, जोपर्यंत आपलं मुख चालू आहे, आपले इंद्रिय चालू आहे, तोपर्यंत परमार्थ करून घ्या, हे दक्ष राजाकडून शिकायचे. जोपर्यंत आपल्या मुखाला वाचा आहे, जोपर्यंत आपल्याला डोळ्याला डोळसपण आहे, पायाला शक्ती आहे, अंगा संचार आहे, तोपर्यंत देवदेव धर्म सगळं करून घ्यावं बघा. हो, जो वारी सकळ सीधा दर्शन घ्यावं. आपण किती भाग्यवान आहोत, आपला महाराष्ट्र किती भाग्यवान आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहे. पंढरपूर आहे, आळंदी आहे, देहू आहे, पैठण आहे, त्र्यंबकेश्वर, किती देव आहेत महाराज, किती संत महात्मे. म्हणून सगळ्या देवाचं दर्शन घ्यावं.
परमार्थ करून घ्याव डोळे जोपर्यंत आहे अशा प्रकारचे हे सृष्टी संचलन पृथ्वी वायू तत्व जल तत्व सूर्य तत्व अग्नी वायू सगळं अशा प्रकारचं स्थिर झालं आणि हे सृष्टी संचलन सुरळीत झालं महाराज. आणि म्हणून भगवान शिवाशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण नाही, अधुरा आहे. आणि मग सतीचा देहत्याग केल्यानंतर भगवान शिवाला अशा प्रकारचा वियोग प्राप्त झालेला आहे महाराज. चहा घेत घेत लक्षपूर्वक ऐका. आता आपल्याला जास्त वेळात थोडं कथा आपण मागे पडलो, जवळजवळ ध्रुव बाळापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. शांतपणानं चहा घेत घेत कथा ऐका. आणि मग हा यज्ञ संपूर्ण झाल्यानंतर भगवान शिवाला वियोग प्राप्त झाला. ज्या पद्धतीनं भगवान प्रभू रामचंद्रेला चंद्राला सीता माताचा वियोग झाला महाराज, रावणानं हरण केलं, सगळ्या वेलींना विचारायला लागले, सगळ्या पशुला विचारायला लागले, सीते लक्ष्मण भैया आवाज देतायत, भाभी
सगळ्या वनांना शोधायला लागले प्रभू रामचंद्र. वियोग प्राप्त झाला मला, विरह व्यथासे व्यथित द्रवित हो बन बन भटके सगळ्या ब्रह्मांडानं फिरायला लागले. सती सती जसा जसा आवाज देत आहे तसा तसा भगवान शिवजींचा क्रोध वाढायला लागला. अग्नीच्या ज्वाळा पायामधून सगळ्या अंगामधून निघायला लागली. सगळी पृथ्वी पेटायला लागली. ब्रह्मांडामध्ये उष्णता वाढली. आता काय करावं? भगवान शिवजीचा हा विरह सहन होत नाही महाराज. शेवटी सगळ्या देवांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली, प्रभू त्राहिमाम आता तुम्हीच हे संकट निवारण करा. आणि मग मात्र भगवान विष्णूंनी आपल्या गरुडाला आज्ञा केली. गरुडावर बसलेले आहेत. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवान विष्णू त्या ठिकाणी आले आणि भगवान शंकराकडे पाहिलं. प्रभू तुमचा हा विरह आता आम्हाला सहन होत नाही. प्रभूला शांत जर करायचं असेल सती मातेच्या शरीरापासून प्रभूला विलग केलं पाहिजे. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राच्या द्वारा सतीच्या देहाचे तुकडे केले महाराज. आणि ते तुकडे 51 जागी तुकडे त्या ठिकाणी पडले. तेच आदिमाया शक्तीचे 51 पीठ तयार झाले. बोले आदिमाता शक्ती पार्वती माता की जय. ते 51 शक्तीपीठ आहेत. ते सती मातेची जगदंबा मातेची आपल्या भारतामध्ये किती शक्तीपीठ आहे कोणाला माहित आहे? 3.5 शक्तीपीठ म्हणतात. असे 51 शक्तीपीठ आहेत आदिमाया शक्तीचे.
आणि मग मात्र भगवान परमात्म्याला विरह गुहेमध्ये जाऊन बसलेले आहेत. शेवटी अनेक चरित्र आहे महाराज भगवान शिवाचं. शेवटी जगदम्बा मातेनं हिमालय राजाच्या पोटी मैना राणीच्या घरी अवतार घेतला, पार्वती तिचं नाव, आणि पुन्हा भगवान शिवाला त्या प्राप्त झालेल्या आहेत. या ठिकाणी जास्त विस्तार आलेला नाही. जर कधी योग आला शिवकथेचा तर विस्तारानं अशा प्रकारचं ते आपण काय करू पाहूया. अशा प्रकारचं भगवान शिवजींच चरित्र आहे. अनेक लीला आहेत माझ्या भगवान शिवाच्या. सगळ्या रुद्रांच्या कथा आहे. असं हे संक्षिप्त चरित्र भगवान शिवजींच आपण पाहिलेलं आहे. एकदा सुंदर अशा प्रकारचं भजन करा. पुढली कथा सांगूयात. एकदा सुंदर भजन करायचं सर्वांनी. Oh,
आज येत नाही जेवले की नाही कथा झाल्यावर जेवायचे काय उपवास धरले ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम हे मंत्र फार मोठा आगाश शक्तिशाली आहे महाराज भगवान शिवाला सब दुखों का हल एक लोटा जल जल एक लोटा जल बस आणि एक बिल्व पित्र एक बिल्वम शिवार्पणम असा संतोष होणार माझा भगवान शिव असो अत्यंत अशा प्रकारचं बोलता येईल पण काय करावं हे वेळ आपल्यासाठी काय करत नाही थांबत नाही वेळ मोठी विचित्र आहे बघा त्या घड्याळीकडे सारखं बघालो मी पडतच आहे तिनं मला तर रात्रभर कथा करू वाटाली एवढे माणसं गुणवान सगळे अशा प्रकारचे आज आमच्या विशाल महाराजाचा असा तबला वाजायला राहुल महाराज तिघा जणालाही ते ऐकण असेल आज इतकी स्पीड वाढली ती आणि गाडी तशीच पळवाली 140 न गाडी आणली त्या जामरून आता कस करा अतिशय सुंदर वातावरण आणि शेवटी चतुर्थ स्कंधामध्ये ध्रुव बाळाची कथा त्या ठिकाणी पाहायला मिळते शत्रुंजय विदुरा सनकादिक नारद ऋषू हंस अरुणी यती या ब्रह्मदेवाच्या निष्ठिक ब्रह्मचारी पुत्रांनी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला नाही अधर्म हाही ब्रह्मदेवाचा पुत्र आहे त्याच्या पत्नीचं नाव मृषा आहे असत्य तिला दंभ आणि माया अशी दोन मुलं झाली त्या दोघांना संतती नसलेली निवृत्ती घेऊन गेला आणि मग हे बुद्धिमान विदुरा दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती लबाडी यांचा जन्म झाला कसं कसं आले बघा हे दुर्गुण सुद्धा आलेले आहेत त्यांच्यापासून क्रोध हिंसा कली कलह आणि त्याची बहीण दुरुक्ती अपशब्द उत्पन्न झाले हे साधू ऋषी म्हणी नंतर कलहान दुरुक्ती पासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केलं या दोघांच्या संयोगानं यातना आणि निरय नरक ही जोडी उत्पन्न झाली हे विदुरा अशा प्रकारे संक्षेपानं तुला प्रलयाला कारण असणारा हा अधर्माचा वंश सांगितला हा अधर्माचा वंश आहे धर्माचा वंश वेगळा आणि मग हे वर्णन अधर्माचा त्याग करून पुण्य संपादनाला कारणीभूत होत म्हणून याच वर्णन 3 वेळा ऐकून मनुष्य आपल्या मनाची मलिनता दूर करत असतो आणि मग महाराणी शतरूपा आणि तिचा पती असलेला स्वयंभूमनू यांच्यापासून प्रियवृत्त आणि उत्तानपाद हे दोन पुत्र झाले भगवान वासुदेवाच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळं हे दोघ जगाचे रक्षण करू लागले आणि या उत्तानपादाला दोन बायका होता एक सुनीती आणि एक सुरुची दोन पत्न्या होत्या आणि राजाला सुरुची आवडायची कोणालाही सुरुचीच आवडते सुरुची सगळ्यामध्ये रुची असलेली सुरुची आवडते खायला चांगलं लेवायला चांगले कपडे मान सन्मान धन मिळावं सगळ्याला काय आहे सुरुचीच आवडते आणि सुनीती ही कोणालाही आवडत नाही चांगल्या माणसालाच आवडते भक्तालाच आवडते नीतीनं वागणारे धर्मानं आचरण करणारे यांना सुनीती आवडते तसं या राजाला सुरुची आवडायला लागली आणि मग दोन अशा पत्न्या आणि जिथं दोन पत्न्या असतात तिथं थोडा कमी अधिक प्रमाणामध्ये जीव लावणं होऊ शकते महाराज एखाद्या वेळेस
पहिली म्हणते माय माझ्याकडे येईस ना मला बोलस ना, दुसरी म्हणते आई माझ्याकडे काय लई येतात काय बोलतात काय, दुखून बघणार काही आणून देणार घरात, हे दुःखच आहे महाराज, दोन बायकांभजी ती आहे का, एका ब्राह्मणाला दोन बायका होत्या म्हणे, इथल्या सोडून बरं आमच्या देवबापाला इकडल्या, आणि एकीची खोली खाली होती आणि एकीची वरी होती, एक वरी राहत होती आणि खाली राहत होती, मधी शिडी होती, योगा योगानं धोंड्याचा महिना आला, दोघीने धोंडे एकट्याच दिशी केले आणि आपापल्या माय बापायला बोलिल, आता कुणीकडे जावा बरं म्हणा, कुणीकडे जावा तुम्ही सांगा विचार करून मला, खाली होता वरलीनं काम सांगितलं वरी गेला, पुन्हा खाल्लीनं हाक मारली खाली आला, पुन्हा वरलीनं हाक मारली वरी गेला, त्याचे पाय गेले दुखून, दुखण्यानच पडलं, आता जेवायची टाइम झाली वरी या जेवायला, वाढले ताट खाली ताट वाढले जेवायला या, आता कोणीकडे जावा, दोन्ही शिड्या याच्या मध्ये उभं राहिला बघा शिडीवर, तिनं शेंडी वळली ब्राह्मणाची आणि खाल्लीनं धोतर वडायला सुरुवात केली, आता काय झालं असेल तुमचं तुम्ही बघा, संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, एका पुरुषा दोघी नारी, एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे दारी, संत महात्म्यांनी सांगितलेलं तस या राजाला सुरुची आवडायची आणि सुरुचीचा पुत्र उत्तम आणि सुनीतीचा पुत्र असलेला हा ध्रुव, एकदा उत्तम मांडीवर घेऊन बसलेले आहेत राजे आणि त्यांनी सांगितलं, तेवढ्यामध्ये ध्रुव बाळ पळत 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 आला आणि आपल्या बापाच्या मांडीवर बसण्याकरता आला, सुरुचीनं पाहिल्याबरोबर धावत आली आणि त्या मुलाला दूर केलं, महाराज ध्रुवाला लोटून दिलं खाली पडला, अरे दुष्टा तुला तर या राजांच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, गर्विष्ट होती एवढे शब्द लागले महाराज ध्रुवाला, ध्रुव बाळ रडत 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 आईकडे आलेला आहे, सुनीती असणारी आहे चांगले संस्कार देणारी माय आई, असं असं झालं आईनं सांगितलं बाळा, आता बोलण्याच्या योगामध्ये चांगले संस्कार तिनं सांगितले बाळा, मनुष्यानं अशी जागा प्राप्त करून घ्यावं ज्या जागेवरून आपल्याला कोणीही ऊठ म्हणणार नाही, एवढंच वाक्य महाराज मातेच लक्षात ठेवलं त्या एवढ्या ध्रुव बाळानं पाच वर्षाच्या, आणि अशी जागा कोण देणार आहे असं विचारलं असताना आईनं सांगितलं तो जगाचा नियंता असलेला परमात्मा योगेश्वर श्री कृष्ण त्याची भक्ती करा तो जागा देईल, एवढे शब्द त्यानं ऐकले महाराज, आणि लहान मुलं लहान जे वय असत त्याच वयामध्ये संस्कार महत्वाचे आहेत बघा, म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे माय बापांनो, आपल्या लहान मुलांना मंदिरात हात धरून घेऊन या, त्यांना या देवाची ओळख करून द्या, मुला हे आपले बंडी महाराज आहे, हे आपले योगिराज निवृत्तीनाथ महाराज आहे, हे आपले गोविंद बाबा आहे, हा आपला पांडुरंग आहे आपला महादेव आहे, त्याला ओळख करून द्या, ही जर ओळख तुम्ही आता करून दिला नाहीत ना लहान मुलांना आपल्या धर्माला संकट आहे, म्हणून आज जागतिक स्तरावर आपल्या धर्मावर फार मोठं षड्यंत्र आहे महाराज, तुम्ही अभ्यास करा,
बघा टीव्ही वर मोबाईल वर तुमच्याकडे आहेत एवढे मोबाईल त्याच्यावर बघा सगळ्या धर्मावर आपल्या सगळे लोक परप्रांतीय तुटून पडायला लागलेले म्हणून आपला धर्म वाचवायचा असेल तर तरुणांना वाचवा तरुणांना धर्म शिकवा लहान मुलांना हरिपाठ काकडा आरती हरिपाठ वाचायला द्या गीता शिकवा आपल्या धर्माचे कोणते ग्रंथ आहेत ते त्यांना सांगा म्हणून अत्यंत महत्वाचं आहे सुनीतीने सांगितलं बाळा भगवंताची प्राप्ती हेच मोठं काय आहे पद आहे त्या पदावर बसवावं बसावं लहान ध्रुवानं ते शब्द ऐकल्या बरोबर निघाला महाराज वनामध्ये वनामध्ये निघाला काटे कुठे आहेत वनामध्ये हिंस पशु पक्षी आहे नारदांनी पाहिलं महाराज त्या ध्रुव बाळाकडं ध्रुवा अरे या वनामध्ये काटे कुठे अशा प्रकारचे आहेत मातेनं सांगितलं बिचारे आपल्या दुःखाला अंत नाही पुत्रा दुसऱ्याकडे वाईट चिंतू नकोस कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो त्याला स्वतः फळ भोगावं लागत म्हणून ध्रुव बाळा कर्माची मोठी गती मोठी विचित्र आहे बाळा तुला जोंनी त्रास दिला ना त्यांना भोगावं लागेल तू खेद करू नको तू भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन रहा दीर्घं श्वसंती व्रजिनस्य पार मपश्यति बालक महाबाला मां मंगलं तात पुरेषु संस्था भुंक्ते जनो यत्पुर दुःखस्तद जस ज्याचं कर्म आहे तस त्याला भोगावं केलिया कर्माची जगाचा नियम आहे महाराज जगाचा नियम आहे तुम्ही जसं वागला तस तुम्हाला भोगायला मिळणार आहे प्रल्हाद शिंदेचं मोठं गोड गाणं आहे महाराज किती गोड जुन्न गाणं जगी जीवनाचे सार जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून जैसे जाचे कर्म जैसे फल देतो ईश्वर जैसे जाचे कर्म जैसे फल देतो ईश्वर क्षणिक सुखासाठी अपुल्या
कुणी होतो नीति भ्रष्ट जगे त्यागी जीवन आपुले दुख जगे करण्या नष्ट देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर देह जे अशा प्रकारचं पाप करील त्याला भोगायला वरी नरकामध्ये आत्मा अशा प्रकारचा त्याचा भोग भोगत असतो आणि म्हणून ध्रुव बाण निघालेला आहे महाराज तपश्चर्या करण्याकरता वाटेमध्ये नारदांचं दर्शन झालं नारायण 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 बाळा कुठे चाललायस वय तुझं किती आहे ते म्हणले तपश्चर्या करण्याकरता कुणाची भगवंताची श्रीकृष्णाची नारद महर्षींनी सांगितलं ध्रुवा अरे तुझं वयच किती आहे पुत्रा तुला ज्या तुझ्या मातेनं सांगितलेलं आहे तो तुझ्या परम कल्याणाचा मार्ग खरा आहे पण तुझं वय नाही हे भक्ती करायची छोटस वय आहे तुझं तुझा भाव चांगला आहे धर्मार्थ काम मोक्षाख्यम ये श्रेच्छे आत्मनहा एकमेव हरेस्त्र कारणम पाद सेवन ज्याला धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थाची अभिलाषा आहे त्यांनी भगवान प्राप्तीचा एक उपाय हाच सेवन करायचं बस दुसरं काही करायचं नाही ध्रुवा तुझं बरोबर आहे पण या जंगलामध्ये हिंस्र पशु पक्षी आहेत काटे आहेत कसं करणार आहेस अनेक हजारो वर्ष ऋषी मुनी तप करतात तू कसं करणार आहेस निश्चय केलेला आहे महाराज प्रमाण झालं आपुल्या मनाचा निश्चय हा झाला परत न माघारी येत नाही परत नाही महाराज निर्णय काय त्या ध्रुव बाळाचं वय काय धर्मंतावर निष्ठा आणि वनामध्ये त्यानं तपश्चर्या केली नारद महर्षींनी त्याला एक मंत्र दिला महाराज कोणता मंत्र दिला असेल म्हणायचंय काय द्वादशिक्षा अक्षरी मंत्र द्वादशाक्षरी मंत्र द्वादश अक्षरी मंत्र दिला कोणता दिला सांगू का नको कशाला तुम्ही म्हणताल मग सगळ्यांनी म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय उपास करून श्री नारदांच्या उपदेशाप्रमाणे एकाग्र चित्तानं
श्री नारायण भगवंताच्या उपासनेला प्रारंभ केला. काय केलं महाराज? भक्ती कठीण केली. त्रिरारांत्रे त्रिरारांत्रे कपित्थ वदराशन आत्ममृत्युनुसारेण मासं निये चरण हरिम. तीन तीन रात्री नंतर फक्त एकदा कौट खायचे. कौट झाडाला लागले आणि भगवान श्री हरीची उपासना करीत एक महिना काढला महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते त्याची उपासना करायची. ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि भगवंताची भक्ती करायची. तीन महिने झाले तपश्चर्या चालू आहे. आपल्याला तीन मिनिटं झाले तर टाळ्या सुद्धा वाजना झाल्यात. वाजवा. शब्द सगळे बंद पडले आणि चारही बाजूंनी वायू खेचून आणला ध्रुव बाळांनी आणि सगळं ब्रह्मांड शांत झालं महाराज. आता ब्रह्मांडामध्ये हृदय स्थिर झालेलं आहे. श्री हरीच्या स्वरूपाचं चिंतन ध्रुव प्रल्हाद करायला लागले आणि आपलं मन आपलं चित्त दुसरं कुठंही जाऊ दिले नाही महाराज. महदादी तत्वांना आधार असलेला तो वायू ध्रुव बाळानं रोखून धरला. प्रकृती पुरुषास चिंतन केलं आणि परब्रह्माच्या ठिकाणी आपली स्थिरता एकवटली आणि त्यावेळी जे ध्रुव बाळाचं तेज उत्पन्न झालं महाराज तिन्ही लोकांचा थरकाप उडाला. इथं सांगितलेलं आहे आधारम महादादीनाम प्रधान पुरुषेश्वरम ब्रह्म धारयमानस्य त्रयो लोकस्य संकपरी. त्रैलोक्य कापायला लागलं महाराज. राजकुमार एका पायावर उभा राहिला. त्याच्या एका अंगठ्यानं पृथ्वी दाबली जाऊन एखादा हत्ती नावेवर चढल्यावर जशी नाव आपोआप डाव्या बाजूला डगमग डगमग करत असते तशी पृथ्वी डगमग करायला लागली. वायू बंद पडला आणि सगळे देवलोक गेले महाराज. सहा महिन्याचं तप पूर्ण झालं ध्रुव बाळाच. आणि भगवंताकडे दिले, भगवान त्राही माम त्राही माम. या जगाचं रक्षण करणार वायू बंद पडलेला आहे. संकट आलेलं आहे. भगवंतांनी सांगितलं, देवांनो संकट कोणतंही आलेलं नाही, माझ्या ध्रुव बाळाची तपश्चर्या पूर्ण होत आहे.
आता त्याला दिव्य दर्शन देण्याची वेळ आली महाराज. आणि त्या वेळेला माझ्या भगवंतांनी दिव्य अशा प्रकारचं सुंदर स्वरूप दाखवलं महाराज ध्रुव बाळा. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया, एवढं सुंदर स्वरूप भगवंताचं त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे महाराज. आनंद वाटला आणि भगवंतांनी ध्रुव बाळाच्या गालाला स्पर्श केला महाराज, शंख लावला आपल्या ध्रुव बाळाचा. आपला दिव्य असलेला शंख भगवंतांनी ध्रुव बाळाच्या गालाला लावल्या बरोबर ध्रुव बाळाच्या मुखातून भगवंताची स्तुती यायला लागली महाराज. काय गोड स्तुती आहे ती. श्रीमद भागवतामध्ये मोठं गोड चिंतन सांगितलेलं आहे बघा. भक्ती करावी तर ध्रुव बाळासारखी. 6 महिन्यात भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि भगवंताची स्तुती करायला लागली. यवंतः प्रविश्य ममवाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिलि शक्तिधरस्व धाम्ना अन्यांश हस्त चरण श्रवणत्वगादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. ध्रुवबाणाचे वाक्य आहेत महाराज. देवंतः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता. हे भगवंता सगळ्या शरीराला चेतना देणारे तुम्ही आहात, सर्व शक्ती संपन्न आहात. माझ्या अंतःकरणामध्ये तुम्ही प्रवेश करून आपल्या तेजानं माझ्या सुप्त वाणीला जागृत केलात भगवंता. मम वाच मिमां प्रसुप्ताम संजीव यत्नखिली शक्ती धरस्व धाम्ना. माझे हात, माझे पाय, माझी कान, माझी त्वचा, सगळं निरनिराळ्या इंद्रियांना, सगळ्या प्राण्यांना तुम्ही चेतना देता. संजीव यत्नखिली शक्ती धरस्व धाम्ना अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्व गावीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. अशा सगळ्या जीवांना चेतना देणारे, सगळ्यांना सांभाळणारे भगवान तुम्ही आहात, तुम्हाला मी प्रणाम करतो. किती गोड वाक्य आहे ध्रुव बाळाचे. एवढं सुंदर स्तुती केली महाराज. भगवान प्रसन्न झाले. ध्रुव बाळाला सांगितलं मार ध्रुवा काय पाहिजे. ध्रुवांनी सांगितलं भगवंता मला अशी जागा द्या त्या जागेवरून मला कोणी ऊट म्हणणार. महाराज ध्रुव तारा आहे की नाही आकाशात. ध्रुवाला तो तारा दिला. अनेक वर्ष ध्रुव बाळानं अशा प्रकारचं राज्य केलं आणि शेवटी ध्रुव लोकाला ते स्थान भगवंतांनी ध्रुव बाळाला दिलेलं आहे. अशा प्रकारच्या भगवंताच्या अनेक लीला या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत महाराज. जवळजवळ आपलीही वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे. आता उद्याच्या कथेची सूचना. उद्या आपल्या श्रीमद भागवत कथेचा 4th दिवस. उद्या आपल्याला ठीक 11:45 बरं काय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आणि म्हणून आपल्या गावामध्ये जेवढे लहान लहान लेकर आहेत, मुलं आहेत, त्यांना कृष्ण बनवून आणायचे. ते म्हणले किती बनवून आणायचे, जेवढे बनवतील, जेवढ्या घरी लेकर असतील तेवढे श्रीकृष्ण बनवून आणायचे. कारण भगवंताचं एक रूप नाही, हजारो रूप भगवंताचे आहे. आपल्या सगळ्या लेकरामध्ये कृष्ण परमात्मा दिसला पाहिजे. उद्या एक सुंदर असा पाळणा या ठिकाणी आणून ठेवायचा, मोठा बरं नाही लेकरू झोपावा असा. त्या पाळण्याला सुंदर अशा प्रकारचं सजवायचं, फुलं हर फुगे जेवढे काही आपल्याला भगवंताचा शृंगार करता येईल तेवढं करायचं. उद्या भगवंताच बारसं आहे. बारशाला कसं जाता आपण, अंगठी नेता लेकराला, चांदीची चैन, वाळे, जे काही घडेल ते नेता. ते सगळं उद्या स्वीकारल्या जाणार आहे. अधिक मास आहे.
म्हणून सर्वांनी लेकराला पाहण्याकरता रिकाम्या हाताने कोणी यायचं नाही, काहीतरी हातात घेऊन यायचं. धोंड्याचा महिना आहे, धोंडे सोन्याचे धोंडे फेकून आणायचे परत उद्या. एवढे एवढे का महिना होतो छोटूशे, चांदीचे म्हणा सोन्याचे धोंडे. धोंड्याचा महिना आहे, ग्रंथावर दान ठेवून द्यायचे. असो भगवंताला आपल्या जीवनातलं काही ना काही या ठिकाणी अर्पण करा, तो संतोष होऊन आपल्याला सर्व सुख समृद्धी देईल. उद्या भगवंताचा प्रागट्य उत्सव आपल्याला आनंदामध्ये साजरा करायचा आहे. सगळ्या स्त्रियांनी सुंदर अशा प्रकारचा श्रृंगार करून यायचा आहे. या ठिकाणी रांगोळी काढायची, इथं खांब लावा, केळीचे खांब बांधा, फुगे बांधा, तोरण आहेतच फुगे लावा. मोठा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. या ठिकाणी आजच्या कथेमध्ये प्रामुख्यानं उपस्थित असलेले आमचे परममित्र राजू महाराज छोटे यांची उपस्थिती लाभली. मी आमच्या लक्ष्मण महाराजाला विनंती करतो, त्यांनी समोर यावं आणि त्यांचा सन्मान करावा. व्यासपीठाच्या वतीनं एक हार सन्मान म्हणून दस्ती महाराजांना आणि टोपी. टाळी वाजवा सर्वांनी. कुंडली कौर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की, श्री संत मंडी महाराज योगिराज निवृत्तीनाथ महाराज की जय. आजच्या कथेला याच ठिकाणी विराम, आरतीचे यजमान पुढे या. महाराज ज्ञानेश्वर माऊली सोपानराव यलपूरवा यांच्या वतीनं आरतीची यजमान आरती होईल. उद्या येत असताना सुंटवडा सर्वांनी घेऊन यायचा आहे बरं का. माता वर्गांनी भगवंताचं प्रगटीकरण उद्या आपल्याला मोठ्या थाटामाटामध्ये करायचं आहे. उद्याच्या पूजेचे यजमान श्री तुकाराम सदाशिव कदमपल्ले यांची उद्या पूजा आहे. धन्यवाद. आरती लावली का? Yeah.